मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि पारदर्शक कारभाराबद्दल जनतेला विश्वास वाटल्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरभरून मतदान केले अशी प्रतिक्रिया भाजपचे सहयोगी सदस्य आणि राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीसाठी मजबूत पक्ष बांधणी केली. अनेक मातब्बर नेते भाजपामध्ये येण्यात फडणवीसांची भूमिका महत्वाची राहिली आहे. याबरोबरच शिवसेनेबरोबरचे संबंध सुधारण्याबरोबरच ते अधिक मजबूत होण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केलेत. पंतप्रधान मोदी यांची लाट नव्हे तर त्सुनामीच या निवडणुकीत पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण संपुष्टात आलंय. जनतेला या दोन्ही पक्षांविषयी आपलेपणा आणि विश्वास राहिला नाही असं खासदार काकडे यावेळी म्हणाले. काही गोष्टी फडणवीस यांच्या ज्या काही स्टेटमेंट होत्या त्या चुकीच्या सोडून पब्लिकने स्वीकारलं केला. फडणवीस यांना पब्लिकने स्वीकारलं आणि सगळ्या राज्यांमध्ये जे काही त्या लेवलला निर्णय झाले किंवा मोदींचे काही निर्णय झाले त्यामुळं हिंदुत्वात असू, नोटबंदी निर्णय असू, अच्छा तुमचं GST असू किंवा आरोग्याबाई काही आमच्या आरोग्याच्या काही गोष्टी ज्या मोदी साहेबांनी डिक्लेअर केल्या त्या असू, नरेंद्र मोदींना भारतीय जनतांनी अतूट असं म्हणजे न भूतं ना भविष्य असं पाठिंबा देऊन एवढेशी आमची निवडून येते दिसते आपल्याला. यावरून असं वाटतं की पुढच्या 15 ते 20 वर्षात भारतीय जनता पक्ष राज्यातून आणि देशातून कोणी त्यांना हलवू शकत नाही. लाव रे तो व्हिडिओ हा राज ठाकरेंचा डायलॉग या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रचंड प्रमाणात फेमस झाला होता. याविषयी बोलताना खासदार संजय काकडे राज ठाकरे यांच्यावर मिश्किल टिप्पणीही केली आहे. राज ठाकरे यांनी तो व्हिडिओ आता घरातच लावावा आणि तो शरद पवारांना पाठवावा आणि असेच व्हिडिओ लावावेत, मात्र जनता त्यांच्या खोट्या प्रचाराला भूलणार नाही असंही राज ठाकरेंवर काकडेंनी टीका केली आहे. आता बापटांना पेढा भरवायला जाणारच आणि मला अजून एक सांगायचं की जे राज्यामध्ये दौंडी पीठ होते की लाव रे तो व्हिडिओ, आता माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की त्यांनी घरात स्वतः आणि आदरणीय शरद पवार या दोघांनी ते व्हिडिओ बघत बसावं आणि काय तो पुढच्या येणाऱ्या काळात बोध घ्यावा आणि पुढं जे लूज टॉकिंग होतं मागचं ते पुढं त्यांनी परत रिपीट करू नये, एवढंच माझं सांगणं आहे.